नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव। आज आपण शासन आणि सुशासन या दोन संकल्पनांचा आढावा घेणार आहोत। अलीकडच्या कालखंडात शासन आणि सुशासन या दोन संकल्पनांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे। या दोन संकल्पनांपैकी सुरुवातीला आपण शासन या संकल्पनेचा आढावा घेऊ। शासन हे प्राचीन काळापासून आजपर्यंत जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे। राज्याच्या निर्मितीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून आपण शासनाकडे पाहतो। शासन म्हणजे दंडात्मक शक्तीच्या आधारे राज्यातील जनतेचे नियंत्रण करणारी संस्था होय। राज्यात जे राज्याने घालून दिलेले नियम असतील, ते नियम मोडणाऱ्या व्यक्तीला शासन दंडित करते आणि म्हणूनच दंडात्मक शक्तीच्या आधारे नियंत्रण करणारी संस्था म्हणून आपण शासनाकडे पाहतो। प्राचीन काळात राज्य संरक्षणाचे जनतेच्या संरक्षणाचे कार्य करत असे, परंतु बदलत्या काळानुसार अलीकडच्या कालखंडात राज्याने कल्याणकारी राज्याचे तत्व स्वीकारल्यामुळे, वेलफेअर स्टेटची संकल्पना स्वीकारल्यामुळे जनतेच्या संरक्षणाबरोबरच जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची अशी ठरलेली दिसून येते। शासन हा राज्याच्या निर्मितीतील अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे। राज्याच्या निर्मितीसाठी जे विविध घटक लागतात, त्यापैकी एक आवश्यक संस्था म्हणजे शासन होय। एवढेच काय तर शासनाचे अस्तित्वच, शासनाच्या अस्तित्वावरच राज्याचे अस्तित्व टिकून आहे। म्हणजेच शासनाशिवाय राज्य अस्तित्वातच येऊ शकत नाही। राज्याची संपूर्ण सत्ता ही शासनाच्या माध्यमातूनच चालवली जाते। म्हणून राज्याचे जे व्यक्तिरूप आहे ते शासनच आहे। राज्याची सर्व सत्ता, राज्याचे सर्व अधिकार, राज्याचे सर्व कार्य ही शासनाच्या माध्यमातूनच पार पाडली जातात। राज्याचे कार्य शासनाच्या माध्यमातूनच चालते। राज्याची रक्षणाची, राज्याच्या रक्षणाची, या रक्षणामध्ये अंतर्गत आणि बाह्य संकटांपासून, शत्रूंपासून राज्याच्या रक्षणाची, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असते। राज्याची जी वेगवेगळी ध्येय धोरणे आहेत, त्यांची अंमलबजावणी देखील शासनच करत असते। संकटाच्या कालखंडामध्ये परकीय आक्रमणांपासून राज्याचे संरक्षण करण्याचे काम देखील शासनच करत असते। राज्यातील जी जनता आहे, या जनतेच्या मूलभूत गरजांची पूर्ण करण्याची जबाबदारी देखील शासनावरच असते। शासन जर त्या ज्या ज्या देशांचे शासन प्रभावी आहे, त्या देशांची सत्ता किंवा ते राष्ट्र मजबूत असलेले दिसून येतात। आणि म्हणून शासन सक्षम आणि प्रभावी असेल तर ते राज्य देखील प्रभावी बनते। शासन हे विभिन्न मानवी समूहांना एकत्रित ठेवण्याचे एक साधन आहे। आता या शासनाला दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार जो असतो, तो लोकांकडून जे लोक नियम किंवा शासनाचे जे नियम, शासनाने जे ठरवून दिलेले कायदा सुव्यवस्थेसाठी जे कायदे असतील, हे कायदे मोडणाऱ्यांना, नियम मोडणाऱ्यांना दंडात्मक शक्तीच्या आधारे हे राज्य, हे शासन नियंत्रित करत असते। दोन जे वेगवेगळ्या प्रकारची राज्य असतात, जसे की भारत देखील एक राज्य आहे किंवा इतर जगामध्ये अनेक प्रकारची राज्य आहेत, आणि या वेगवेगळ्या राज्यांना जोडण्याचे काम शासनच करत असते। दोन राज्यांमधील संबंध देखील शासन निश्चित करतं। उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर भारत आणि अमेरिका ह्या दोन देशांमध्ये कशा प्रकारचे संबंध असतील, हे या दोन देशांचे शासनच ठरवतील। आणि म्हणून शासनाची भूमिका जी आहे, ती भूमिका ही देशामध्ये राष्ट्राच्या अस्तित्वाच्या अस्तित्व तसे देशामध्ये देशाच्या विकासाला दिशा देणारी असते। शासनाची जी विचारसरणी असेल, ती विचारसरणी देशाला प्रगतीकडे जायचे की देशाची अधोगती करायची, हे शासनाच्या विचारसरणीवर आधारित असते। यातीलच जो दुसरा घटक आहे या प्रश्नातील, तो म्हणजे सुशासन। शासनाने कोणत्या पद्धतीने राज्य कारभार करावा, शासनाने कोणत्या तत्वांना अनुसरून राज्य कारभार करावा, शासन कोणत्या पद्धतीने राज्य कारभार करील, हे जे तत्व समोर आले, त्या तत्वांनाच सुशासन म्हणण्यात येऊ लागलं।
आता सुशासन जो विषय आहे तो प्राचीन कालखंडापासून या सुशासनाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला संकल्पना सुशासनाचा अर्थ दिसून येतो। पूर्वीच्या कालखंडामध्ये रामराज्यामध्ये किंवा अयोध्येमध्ये असं म्हटलं जायचं की रामांच्या राज्यामध्ये कोणावरही अन्याय होत नाही आणि म्हणून जे न्यायपूर्ण शासन आहे त्याला आपण सुशासन असं संबोधू शकतो। एकदम सोप्या भाषेमध्ये ज्या राज्यामध्ये किंवा जेथे जे न्यायपूर्ण शासन आहे त्याला आपण सुशासन असं म्हणू शकतो। आणि म्हणून या प्राचीन कालखंडापासून इसवी सनाच्या कालखंडापासून वेगवेगळ्या विचारवंतांनी आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आदर्श राज्याची संकल्पना जी मांडली ते देखील सुशासनच होतं। उदाहरणार्थ ग्रीक विचारवंत प्लेटो याने आपल्या रिपब्लिक ग्रंथात जी तत्वज्ञ राजाची संकल्पना मांडली ह्या तत्वज्ञ राजाची तसेच पुढे अरिस्टॉटलने जी आदर्श राज्याची संकल्पना मांडली या सर्व संकल्पना या सुशासनाचेच उदाहरण आपल्याला सांगता येईल। तसेच पुढच्या याच कालखंडात भारतामध्ये चाणक्याने म्हणजेच कौटिल्याने जो अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला आणि त्याने या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे मानदंड स्पष्ट केले अनेक प्रकारचे नियम स्पष्ट केले आणि हे सगळे नियम सुशासन प्रस्थापित करण्यासाठीच त्याने त्या काळात मांडले होते। आणि म्हणजेच जे शासन न्यायावर आधारित असेल तिथे सुशासन निर्माण होईल। परंतु आधुनिक कालखंडामध्ये ही जी सुशासनाची संकल्पना आहे ती 1989 साली जागतिक बँकेने ही संकल्पना आपल्या शब्दांमध्ये अधोरेखित केली। जागतिक बँकेच्या मते सुशासन म्हणजे काय तर जागतिक बँकेने जी सुशासनाची व्याख्या स्पष्ट केली ती व्याख्या आपल्याला इथे पाहता येते। जागतिक बँकेच्या मते सुशासन म्हणजे परिणामकारक लोकसेवा विश्वासार्ह न्याय व्यवस्था आणि लोकांप्रती उत्तरदायी असणारे प्रशासन म्हणजे सुशासन होय। या व्याख्येद्वारे आपल्याला एक बाब अशी स्पष्ट होते की परिणामकारक लोकसेवा लोकांना ज्या सेवा दिल्या जातील त्यामध्ये कार्यक्षमता असेल गतिमानता असेल कोणत्याही प्रकारची दिरंगाई नसेल। दुसरी बाब जी आहे विश्वासार्ह न्याय व्यवस्था लोकांना न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती गतिमान असली पाहिजे त्यावर आपण विश्वास ठेवू शकलो पाहिजे कारण अलीकडच्या कालखंडात न्यायव्यवस्थेत जी दिरंगाई होते आणि न्यायव्यवस्थेमध्ये गोरगरीब जनतेला जो त्रास सहन करावा लागतो त्या दिरंगाईचा आणि यामुळे या सुशासनामध्ये विश्वासार्ह न्यायव्यवस्था असली पाहिजे अशा प्रकारचे तत्व जागतिक बँकेने स्पष्ट केले। आणि देशातील जे प्रशासन असेल व्यवस्थेमधील जे प्रशासन असेल ते लोकांप्रती उत्तरदायी असेल आणि म्हणून या जागतिक बँकेच्या व्याख्या या सुशासनाची स्पष्ट केली त्या आधारे काही पैलू या सुशासनाचे स्पष्ट होतात। यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील व्यवस्थापन दुसरं उत्तरदायित्व तिसरं विकासाची वैधानिक संरचना चौथं माहिती आणि पारदर्शकता या तत्वांद्वारे सुशासन प्रस्थापित होऊ शकेल असा विश्वास इथं दिसून येतो। कारण जिथं पारदर्शकता असेल जिथं वैधानिक संरचना विकासाची असेल जिथं उत्तरदायित्वाची भावना असेल आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवस्थापन झालेलं असेल अशा ठिकाणी सुशासन प्रस्थापित होईल असं म्हणण्यास हरकत नाही। प्लेटोने सुशासनाचा जो अर्थ स्पष्ट केला या प्लेटोच्या मते सुशासन म्हणजे न्यायावर आधारित शासन। महाभारताच्या कालखंडामध्ये जो शांती पर्वात जे लिहिले गेले किंवा शांती पर्वामध्ये सुशासनाच्या संदर्भात जे लिहिले गेले त्यामध्ये असं म्हटलं की धर्मनिष्ठ शासन असा शब्द वापरण्यात आला। धर्मनिष्ठ शासन याचा अर्थ होतो धर्माचे जे नियम आहेत सत्याचं जे आचरण आहे या आधारावर राज्यकारभार व्हावा असा महाभारत कालखंडात देखील उल्लेख आढळून येतो। आणि म्हणून ही सुशासन जी संकल्पना आहे ती न्यायावर आधारित शासन ज्यामध्ये जनतेचं कल्याण सामावलेलं आहे अशा प्रकारच्या या सुशासनाची संकल्पना आपल्याला दिसते। पुढच्या कालखंडामध्ये महात्मा गांधींनी सुशासनासाठी राम राज्य हा शब्द वापरला। महात्मा गांधींच्या विचारामध्ये जे सुशासन होतं ते सत्य अहिंसा विकेंद्रीकरण
या विविध आदर्श अशा तत्वांवर आधारलेले असलेले दिसून येते। सुशासन ज्या आधारभूत तत्वांवर आधारलेले आहेत त्या तत्वांमध्ये सर्वात महत्त्वाचे तत्व म्हणजे कायद्याचे राज्य होय, ज्याला आपण इंग्लिश मध्ये रूल ऑफ लॉ असं संबोधतो। कायद्याचे राज्य म्हणजे देशातील व्यक्ती किंवा संस्था किंवा सर्वच घटक हे नियमांपुढे सर्व समान असतील। तो किती श्रीमंत आहे, किती गरीब आहे, त्याचं लिंग कोणतं आहे, स्त्री आहे की पुरुष आहे, तो गरीब आहे की श्रीमंत आहे, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या प्रदेशाचा आहे, याचा विचार न करता जो कायदा असेल तो सर्वांसाठी समान असेल। ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा होईल आणि ज्याने गुन्हा केलेला नाही त्याला निर्दोष सोडण्यात येईल। अशा प्रकारचं कायद्यासमोर समानता व कायद्याचे समान संरक्षण सर्वांना मिळावे या दृष्टिकोनातून कायद्याचे शासन हे या सुशासनाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट ठरतं। यानंतर या सुशासन या संकल्पनेचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे उत्तरदायित्व, राजकीय उत्तरदायित्व। सुशासनात राजकीय व प्रशासकीय दोन्ही प्रकारच्या उत्तरदायित्वावर भर देण्यात आला। उत्तरदायित्व या शब्दाचा अर्थ असा होतो की जो लोकसेवक असेल तो प्रशासनातील असेल किंवा राजकारणातील असेल तो लोकसेवक आपल्या जनतेला उत्तरदायी राहून शासनाला जनतेला उत्तरदायी राहून आपलं कार्य पार पाडेल। कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही, कारण त्याने केलेल्या कृतीचं उत्तर त्याला जनतेला शासनाला किंवा न्यायालयाला द्यावं लागणार आहे किंवा आपल्या वरिष्ठांना द्यावं लागणार आहे। आणि म्हणून सुशासन हे जे आहे त्यामध्ये राजकीय उत्तरदायित्व अत्यंत महत्त्वाचं ठरतं। त्यानंतर या सुशासनाचं महत्त्वाचं पुढचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येतं ते म्हणजे पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी। प्रत्येक व्यवहारामध्ये, राजकारणात, प्रशासनामध्ये पारदर्शकता असली पाहिजे। पारदर्शकता यासाठी की कोठेही भ्रष्टाचार होऊ नये, प्रत्येक ठिकाणी स्वच्छ, स्वस्त व संवेदनशील प्रशासनासाठी पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची दिसते। जेथे पारदर्शकता असेल तेथे सुशासन प्रस्थापित झालं असं आपल्याला स्पष्ट करता येतं। पारदर्शकता असण्यासाठी, पारदर्शकतेसाठी आपल्या राज्यघटनेनुसार, आपल्या संसदेने केलेल्या कायद्यांनुसार प्रत्येकाने या कायद्यांचं पालन करून, आपल्या राज्यघटनेतील तत्वांचं पालन करून, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता पारदर्शकपणे वर्तन केल्यास निश्चितच पारदर्शकता निर्माण होऊन सुशासन प्रस्थापित होईल। प्रामुख्याने प्रशासनामध्ये भ्रष्टाचार निपटण्यासाठी पारदर्शकता हे महत्त्वाचे साधन आहे। एखाद्या कार्यालयामध्ये एखादा भ्रष्टाचार होत असेल तर त्या ठिकाणी जो भ्रष्टाचार आहे तो पारदर्शकतेच्या तत्वाला छेद देतो आणि सुशासनाचे तत्व पायदळी तुडवले जाते। आणि म्हणून जिथं न्यायावर आधारित शासन असेल असं पारदर्शक, न्यायावर आधारित यासाठी की ज्या पारदर्शकतेमध्ये, पारदर्शक म्हणजे स्फटिकाप्रमाणे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये अस्वच्छ भ्रष्टाचार किंवा गैरवर्तन, कायद्याच्या विरहित गैरवर्तन, अकार्यक्षमता या बाबी घडणार नाही आणि लोकांना न्याय मिळेल अशा प्रकारची पारदर्शकतेचं तत्व प्रशासनात असल्यास निश्चितच इथं सुशासन प्रस्थापित होईल। यानंतर जनसहभाग, समाजातील स्त्री पुरुषांचा सहभाग प्रशासनात वाढणे अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रशासनात म्हणजे भारताची जी राजकीय प्रक्रिया आहे या राजकीय प्रक्रियेत ग्रामसभेपासून तर अगदी केंद्रीय पातळीवरील संसदेपर्यंत, आता संसदेत आपण सगळे सहभाग घेऊ शकत नाही परंतु या संसदेचे जे बाहेर मुद्दे येतात सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेब मीडियाच्या माध्यमातून, त्यावर जनता जी प्रतिक्रिया देते या प्रतिक्रियेमध्ये जनतेने त्या राजकीय चर्चेमध्ये सहभाग घेऊन आपले मतं मांडल्यास निश्चितच समाजात जागरूकता निर्माण होते। आणि म्हणून समाजातील स्त्री पुरुषांचा सहभाग प्रत्येक ठिकाणी असणे अत्यंत गरजेचे आहे। चांगले प्रशासन असण्यासाठी तेथील जनतेला राजकीय प्रक्रिया, प्रशासन यामध्ये, या धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये
जनतेने सहभाग घेतल्यास निश्चितच सुशासन निर्माण होण्यास मदत होईल। यानंतर या सुशासनाचं पुढचं महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला स्पष्ट करता येतं, ते म्हणजे समानता, इक्वेलिटी। सुशासनामध्ये कोण गरीब कोण श्रीमंत, महिला की पुरुष हे विचारत न घेता सर्वांच्या समानतेवर या सुशासनामध्ये भर दिला जातो। सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी सुशासन प्रयत्न करते आणि म्हणून सुशासन ही जी संकल्पना आहे ती संकल्पना चांगला राज्यकारभार, गुड गव्हर्नन्स या दृष्टिकोनातून, म्हणजे जिथं चांगला राज्यकारभार असेल, जिथं न्यायावर आधारित शासन असेल, अशा ठिकाणी सुशासन प्रस्थापित झालं असं आपण म्हणतो। आता इथं शासन आणि सुशासन या ज्या दोन संकल्पनांचा आपण आढावा घेतला, या दोनही संकल्प, या दोनही हे विचार, हे दोनही घटक हे परस्परांना पूरक स्वरूपाचे आहेत। शासन आपला कारभार करत असताना ज्या चांगल्या पद्धतीनं, म्हणजे न्यायावर आधारित जर करत असेल, तर तिथं सुशासन प्रस्थापित झालं असं आपण संबोधतो। कारण शासनामध्ये जर पारदर्शकता असेल, शासन आणि प्रशासनामध्ये जर उत्तरदायित्वाची भावना असेल, शासन आणि प्रशासनावर जर न्यायाचं तत्व दृढ झालेलं असेल, शासन आणि प्रशासनामध्ये जर लोकशाहीचे जी तत्व आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, ही सर्व तत्वे जर रुजली असतील, तर तेथे निश्चितच सुशासन निर्मिती होते आणि म्हणून सुशासन ही राज्यातील जनतेला न्याय प्राप्त करून देणारी एक अशा प्रकारची पद्धती आहे। आणि म्हणून अलीकडच्या कालखंडात शासन आणि सुशासन या दोन्ही संकल्पनांना महत्त्वाचे असे स्थान प्राप्त झालेले दिसून येते। धन्यवाद।